आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं. आज आहे नवमी, तर उद्या दसरा आहे. दसऱ्यासाठी हार तोरण लागतात, झेंडूचे फुलं आणि आंब्याचे पानं. तर झेंडूचे फुलं घेऊन आलो आणि आंब्याची पानं इथंच आहेत झाडा मागे, तर तिथले घेतले. आता आंब्याचे पानं आणि झेंडूचे फुलं वापरून मी हार आणि तोरण करते. जितके लागतात गाड्यांना ते लागतात, दसऱ्याची पूजा असते. तर आज दोन चार ड्रेस होते याचे, साड्यांचे. दसऱ्यासाठीच खास दिले होते साड्यामधले शिवलेले. मी एक माझ्या मुलीचा म्हणजे शिवलेला ड्रेस, त्याचं मी म्हणजे सांगितलं होतं पूर्ण शिलाई नाही टाकली त्याची मी, त्या ड्रेसचं साडीतून वेगळा वन पीस ऐवजी नॉर्मल पायजामा आहे, क्रॉप टॉप आहे आणि जॅकेट आहे. तर ते पॅटर्न बऱ्याच जणांना आवडलाय, तर मी शिवून दिलेत. आता परत तेच आहेत, तर ते पण शिवलेत मी. आता ते घ्यायला येते. आधी मी हार करून घेते, त्यानंतर देवाचे जे आहे ते सगळं नैवेद्य ते असतं ते करते. कालाष्टमी होती, कडकण्या ते करायचे असतात. ऍक्च्युली गावाकडे नवमीला परडी भरतात आमच्याकडे तुळजापूर सोलापूर भागामध्ये. इथे कुठं देवदर्शनाला देवीच्या इकडे गेले तर परडी भिड म्हणजे दिसली तर एकाच दिसते कधी, तर पीठ मीठ मी आम्ही तेव्हाच भरतो. तर उद्या कुणीही असंच जे ज्यांच्याकडे असेल त्यांनाच बोलून मी असं परडी भरते नॉर्मल, म्हणजे परडी कुणाकडे इथे तरी नाहीच आहे, पण असं सांगून आपल्या ताटामध्येच हे करून मी परडी भरते अशा प्रकारचे दसऱ्याचं. आणि जे साड्यांचे मी ड्रेसेस शिवते त्याच्याबद्दल मी थोडस सांगणार आहे. म्हणजे वन पीस आणि बाकी तर आपण बऱ्याच गोष्टी साड्यातून शिवलेले पाहिलेत. आता लेटेस्ट मध्ये मी तीन चार वेगवेगळे डिझाईन केलेत साड्यामध्ये, ते मी व्हिडिओ मध्ये टाकत असते बऱ्याचशे. असं म्हणजे पूर्ण व्हिडिओ मध्ये थोडंफार माहिती असतं त्याच्याबद्दल, तर कधी कधी व्हिडिओ कसं बघताना स्किप केला जातो आणि पूर्ण व्हिडिओ बघितला जात नाही. आणि मी जेव्हा तो ड्रेस टाकला की त्याच्याबद्दल विचारतात, त्यामुळे शिलाईचे जे काही व्हिडिओ असतात ते तुम्ही पूर्ण बघत जा. म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप शिकवलेलं असतं, एक तर डिझाईन किंवा बाकी जे काही गोष्टी मी माझ्या परीने शिकवते. तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. आणि दुसरा एक म्हणजे मी जेव्हा ब्लॉगिंग मध्ये पण ड्रेस बद्दल जेव्हा माहिती देते तर 5-6 ड्रेस किंवा ब्लाऊज किंवा मटेरियल ह्याच्याबद्दल माहिती देत असते, तर ते पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा. कधी कधी कसं ऑर्डर देतात ते व्हिडिओ बघून, फ्रॉक किंवा वन पीस काही असेल तर खणाचे ते तर कपडे जे आहेत ते फ्रॉक ते माझ्याकडे कपडे अवेलेबल असतात, नववाऱ्यांच्या साड्या अवेलेबल असतात. पण ज्यांचे मी साडीतले ड्रेस शिवतात ते ज्या कुणी म्हणजे ज्यांचे साड्या दिलेल्या असतात मी त्यांचे ड्रेस शिवते. त्याच्याबद्दल पण मला बऱ्याचदा विचारलं गेलं होतं. सेम अगर साडी मिळाली तर मी तुम्हाला तसे ड्रेस शिवून देऊ शकते. आणि दुसऱ्याने दिलेले साडी जर सेम नाही भेटले तर मी ऑर्डर घेत नाही. एकदा असं झालेलं की मला त्याने फोटो पाठवला होता आणि तो नेटचा असा काहीतरी कपडा होता आणि त्यांना परफेक्ट तसंच पाहिजे होतो. मी बघितलं, शक्यतो मी बघते, म्हणजे मला अगर ऑर्डर आली किंवा विचारण्यात आलं तर मी बघते ते अवेलेबल होतं का, त्यानंतर मी ऑर्डर घेते. पण अगर तो कपडा नसेल अवेलेबल तर मी ती ऑर्डर घेत नाही. तर त्यामुळे कधी कधी थोडस असं गैरसमज होतो की फोटो टाकतात तसेच आम्हाला ड्रेस पाहिजे, तुम्ही तसे बनवून देत नाहीत. तर साडी कुणाची तर दुसऱ्यांची दिलेली असते, मी त्यांचेच शिवून दिली असतील तर मी तसे सेम नाही हे करू शकत. कॉमन जे कपडे भेटतात किंवा कॉमन साड्या भेटतात त्याच्या मी बनवून देते. तुम्हाला अगर तुमच्या ह्याचे वन पीस किंवा साड्यांचे काही शिवायचे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आणि तुम्ही तुमच्याकडचे जे डिझाईन असते, माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तो बिझनेस नंबरच आहे तो व्हॉट्सअपचा म्हणजे शिलाईसाठीच, तर त्याच्यावर मी नक्की रिप्लाय देते की तुम्ही डिझाईन पाठवलं ड्रेस पाठवलं तर मी त्याची म्हणजे तुम्हाला कपडा कोणता लागेल किंवा कशातला आणि किती मीटर हे मी व्यवस्थित त्याच्यात माहिती देते. पण रेडीमेड कुठले तरी तुम्ही असे वेगळेच काहीतरी हे केलं आणि तसाच सेम पाहिजे असेल तर माझ्याकडून थोडासा तो म्हणजे मिळणं खूप कठीण होतं. कारण जसं जसं डिझाईन चेंज होते नेटमध्ये किंवा साड्यामध्ये थोडे थोडे डिझाईन चेंजेस होत जातात, त्यामुळे सेम मिळणं थोडंसं कठीण होतं. नऊवारीमध्ये पण तसाच होतो, बॉर्डर थोडीशी फरक असते त्याची. तर म्हणजे आता रेड आहे म्हणजे मेन तर नऊवारी मी जी जास्त मला विचारण्यात आली ती धनश्री आणि रंजिताची. रंजिताची जी आहे ती साडी पण आहे, पण तिची जी हिरवी आहे ती पैठणी पॅटर्न आहे. आणि ती साडी मी आणली नव्हती, ती साडी स्वतः तिने आणली होती, शिवलं होतं मी पण तसं नाही. मग तसं सेम मिळणं थोडस बॉर्डर किंवा एम्ब्रॉयडरी थोडासा फरक मिळू शकतो, तर तशा पण साड्या भेटतील. आणि धनश्रीची जी रेड अँड ग्रीन बॉर्डर आहे
तर तशा तर मी कमीत कमी मला वाटतं 10-12 ऑर्डर आले होते त्याच कलरच्या. मी त्या कलरचे आपण शिवले त्याला सोडून ब्लू कलरचे बऱ्याच जणांची ऑर्डर असतात आणि ऑर्डर व्यवस्थित पोचली जाते. तर आता दसरा होईल, दसऱ्यानंतर दिवाळी सुरूची सुरुवात होईल. तुम्हाला अगर कुठल्याही साडीचा किंवा कुठल्याही टॉपचा किंवा ड्रेस साडीच्या ड्रेसचा काही असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा मला स्वतः कॉल करून तुम्ही विचारू शकता. तर आता मी थोडे हार के तुम्हाला बोलता बोलता मी हार केले एक दोनच आणि तुमच्याशी गप्पा मारत माझे हार राहिले हार राहिले. आता हार मी करून घेते, त्यानंतर मला भजनाला जायचंय. दुर्गाष्टमी आहे, तिथं पूजा असते, खूप मोठ्या प्रमाणात असते, पण आता कोविडमुळे नाहीये, छोटंसं आहे. तिथं काय असेल मूर्ती त्यांची पूजा तर मी ते नक्की व्हिडिओमध्ये दाखवेन. त्याच्यानंतर बीआरसीला आरतीला पण जायचं, तिथल्या देवीचं पण दर्शन घेणार आहे, ती पण सजावट मी तुम्हाला दाखवेन. तर आत्ता बघूया पुढे कसं कसं मला, म्हणजे मी इतकं सांगते की मी सगळं ऍड करेन, पण तिथे गेल्यानंतर सिच्युएशन कसं असतं आणि कसं शूट होतंय त्याच्या म्हणजे किती मला जमतंय त्याच्यावर आहे. तर बघूया आजचा संध्याकाळ म्हणजे दुपारनंतरचा नवमीचा जो काय आहे तो कसा म्हणजे कसा जमेल तो तसा तसा मी ऍड करत जाईल. तर आत्ता मी सध्या हात ठेवून देते, बाकी आवडते कारण आता दसऱ्याचे जे काही ऑर्डर आहेत ते घेण्यासाठी बरेच जण येणार आहेत. आता मला त्याची पण सगळी तयारी करून ठेवावं लागेल. तर झालं आता नवमी, तर बघे बघे पर्यंत 9 दिवस कसे गेले देवीचे सगळं करता करता, म्हणजे असे पटकन गेले. आज पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी, चौथी करत करत आज नवमी आली, उद्या दसरा, त्यानंतर लगभग दिवाळीची सुरुवात. मी नवमी आहे तर बंगाली असोसिएशन ह्या लोकांचं पण दुर्गा उत्सव असतो, तर ते मी पाहण्यासाठी आले. दरवर्षी तर खूप मोठ्या प्रमाणात करतात, ह्या कोविडमुळे खूप छोटासा केलाय. बघूया किती काय सजावट आहे त्यांच्या दुर्गा उत्सवाची. दरवाज्याच्या इथं त्यांच्या पद्धतीने कलश मांडला होता, आतमध्ये मूर्ती बसवली होती दुर्गा मात्याची. ही एकच असे त्यातच 4-5 अशा छोट्या छोट्या मूर्त्या होत्या एकामध्येच, पण दरवर्षी मोठ्या स्टेजवरती 5-6 असे वेगवेगळ्या मूर्त्या असतात आणि मोठा असा स्टेज असतो आणि त्यांचे 4-5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम चालतात आणि स्टॉल असतात तिथं जे खूप मोठ्या प्रमाणात असतं. तर ह्यावर्षी कोविडमुळे फक्त ते बोलतात ना आपण पूजा करतो तेवढं त्यांनी सगळं नेमाने जे करायचं ते सगळं केलं होतं. तर इतकंच इथं सगळं म्हणजे डेकोरेशन होतं जे मी तुम्हाला दाखवले. आम्ही जाईपर्यंत सगळी पूजा झाली होती, आम्ही दर्शन घेतलो आणि पाहिलं सगळं आजूबाजूला, पण छान सजावट होती तेवढ्यात, पण त्या लोकांनी खूप छान सजावट केली. त्यानंतर आम्ही बीआरसी कॉलनीमध्ये गेलो, तिथे ॲक्च्युली म्हणजे तिथं पण मोठ्या प्रमाणात गरबा देवी बसवतात सगळं असतं, पण ह्यावेळेस त्यांनी फक्त देवीची स्थापना केलेली आहे. तिथं आरती असते संध्याकाळची. तर आता आम्ही दर्शनाला गेलो आहे, आत्तर दर्शन घेतो. हे सुरुवातीचं मी तुम्हाला तिथं रांगोळी काढलेलं दाखवतो आहे. तर हे पूर्ण डेकोरेशन केलं त्यांनी. दुर्गा मातेचं मी दर्शन करून आले, पालीमध्येच दुसऱ्या ठिकाणी देवी बसवतात बीआरसीमध्ये, तर मी तिथं दर्शनासाठी आले. तर 9 दिवस देवी बसवले, तर तिथे आम्ही दर्शन घेतो, त्यानंतर आरती आहे, आरती येणार आहे. तर आरती आणि दर्शन करून मी तुम्हाला सोबत दाखवते. देवीची मी ओटी भरून घेत आहे. तर थोड्या वेळानंतर आरती होती, तर आम्ही म्हणलो ठीक आहे आम्ही ओटी भरून घेतो, आरती करून घेतो आहे आम्ही, आणि जमलंच तर परत आम्ही येतो, कारण त्याने तेवढ्या आग्रहाने सांगितलं होतं. तर आत्ता मी ओटी भरून घेत आहे. इथे पण दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात गरबा होतो, पण गरबा नाही करू शकत आहेत म्हणून त्यांनी देवीची स्थापना केली आणि संध्याकाळची देवीची आरती असते आणि तिथलेच कॉलनीतले लोक असतात. तर बोलले की जास्त गर्दी नसते, तर आम्ही मग आरतीच्या वेळेस आम्ही परत गेलो तिथे. आता आरतीला सुरुवात करतात. Thank you.
आरती झाली, आम्ही आलो. ही माझ्या मैत्रिणीकडे ज्याच्याकडे भजन होतं तिच्या घरी देवी बसवले, तर ही तिच्या समोरची रांगोळी खूप छान रांगोळी काढली होती आणि ही तिच्या घरी देवी बसवली होती. इतकी छान अप्रतिम तिने डेकोरेशन केलं होतं ते तुम्हाला दाखवत आहे मी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असंच परत नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.